मागच्या भागात आपण दिवा वसई रूटने प्रवास केला. मित्राच्या क्लिनिकच्या ओपनिंगला गेलो आणि तिकडनं मग चर्चगेट स्टेशनपर्यंत. आता पाहूया पुढे. तर मित्रांनो, आपण पोचलो आता चर्चगेट स्टेशनवरती आणि आता इकडनं मी तर नेहमी चालतच जातो, तर त्याप्रमाणे मी चालतच जाणार. बऱ्याचदा लोक एखादी कॅब वगैरे करून जातात, टॅक्सी विक्सी, पण हा जसा काय माझ्या पायाखालचा रस्ता असल्यामुळे मी तर नेहमी चालतच जातो. इवन आम्ही मुंबई सेंटरपासून चर्चगेट वगैरे सगळं गेट ऑफ इंडियापर्यंत चालत आलो आहे, त्याच्यामुळे काहीच वाटत नाही. कॉलेज टाईममध्ये तर खूप फिरलो आहे. बऱ्यापैकी पब्लिक दिसते आपल्याला स्टेशनवरती. वीकेंड आहे काय माहिती नाही, सगळे लोक तिकडेच चालले आहेत की काय. इंद्रू येऊन चाललं आहे असं हे चर्चगेट स्टेशन. हो नाही येलो कहां से आते है, तोच एक डायलॉग आपल्याला आठवतो. भरपूर गर्दी आहे. मित्रांनो, इकडे तर जाम प्रचंड गर्दी आहे. आपलं वेस्टर्न रेल्वेचं कार्यालय बघू शकता तुम्ही माझ्या मागे. फोटो काढलाय तो बघा किती सुंदर आहे. तुम्हाला आवाज येईल की नाही सांगता येत नाही, कारण जाम चावचाव आहे इकडे तर. लोक घंटा कोणाला ऐकत नाहीत, कशीही निघत आहेत, कारण ज्यांचा सिग्नल सुटलं आहे त्यांच्यासाठी पण थांबत नाही ते लोक. जसं ज्याला जसं मिळेल तसं निघत आहेत. इकडे तरी गोबी आहे, जरा थांबलेत लोक. काळागौडा फेस्टिवल पहिले जेवढा होता त्याच्यापेक्षा आता खूप प्रचंड मोठा असतो, पण यावर्षीचा कसा आहे माहिती नाही आहे. हे जे मैदान आहे, या ठिकाणी संगीताचा कार्यक्रम असतो दरवर्षी, तर माहिती नाही. पण मी या ठिकाणी नंतर जायचा विचार करतो आहे, बघूया. जर आताच गेलो तर परत तिथे थांबून राहायला लागेल, तर आधी आर्ट बघून घेऊ, त्याच्यानंतर जरा संगीत एन्जॉय करायला येईल. पण नक्की आहे की नाही ते पण माहिती नाही, कारण यावेळीचा मी लिस्टसुद्धा बघितली नाही आहे. त्यांचा एक कार्यक्रम जाहीर झालेला असतो, त्या कार्यक्रमानुसारच सगळी लोकं येत असतात. पाण्याच्या शोधात आलेला कावळा. तुम्ही कधी मुंबई रात्रीचे फिरलेत की नाही माहिती नाही, पण रात्रीची मुंबई खूप जबरदस्त असते. मी अनुभव घेतलेला आहे, पण एकदा तरी म्हणजे मुंबईच्या रस्त्यांवरती म्हणण्यापेक्षा मुंबईमध्ये रात्र काढायची असा एक विचार आहे. कधी फुलफिल होईल माहिती नाही. मुंबईत मित्रसुद्धा राहतात इथे कुलाब्याला वगैरे, पण येणं कधी शक्य झालं नाही. बघूया नंतर कधी होत आहे का. रस्ता क्रॉस करून तिकडे जातो, मैदानाच्या इकडे आहेत आपण. ते समोरच बघू शकता तुम्ही काय लिहिलं आहे. हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्ट. अंधार येतोय असं इकडनं फिरायला लागतं आपल्याला. तर समोर तुम्ही BSE ची बिल्डिंग बघू शकता. आपली शेअर मार्केटचं ट्रेडिंग जे काही होतं ते सगळं ह्या ठिकाणी होतं. मी मुद्दामून ह्या रस्त्याने आलो जरा, कारण हा जो मधला एक पॅच आहे त्या ठिकाणी जेव्हा मागच्या वेळी खोदकाम सुरू झालं होतं त्यावेळेला आपल्या इकडे हे भेटलं होतं, ट्रामचे जे ट्रॅक आहेत ते भेटले होते. इकडनं एक जण फोटो छान काढतो आणि इकडनं येतं सुद्धा आहे. आपण सुद्धा थांबूया जरा, माझ्या मागे बघू शकता. काय बोलणार इकडे, काय ऐकायला तरी येणार आहे का लोकांना. माझी तर खूप आधीपासून मागणी होती लोकांना 25 रुपये तरी तिकीट लावायला पाहिजे, त्याच्याशिवाय काय गर्दी कमी होणार नाही. वाह्यात गर्दी येते, वाह्यात म्हणजे मी बघितलंय विनाकारण नुसतेच हुल्लडबाज लोक आलेले असतात. तर एवढ्या गर्दीमध्ये माझी पण इच्छा नाही होते आतमध्ये जायची, पण बघू आता आलोच आहे तर एखादी फेरी मारून घेऊ आतमध्ये काय हे. उशिरा येणे गुन्हा आहे, अशी गर्दी आहे. कधी जाणार आतमध्ये, कधी बाहेर येणार, कधी तिकडे कार्यक्रम बघायला दुसरा जाणार. कार्यक्रम बघा मुंबई म्हणजे गर्दीचे कार्यक्रम. म्हणून नेहमी मी लवकर येतो, पण आज काही कारणास्तव उशीर झाला तुम्हाला माहिती आहे. बघूया काय इकडे उभे राहून बघा. नेमकी स्टिक पण नाही आणले ना, तुम्हाला दाखवता आलं असतं काय चाललंय. ही एंट्री आहे काळाघोड्याला. येण्याचा योग्य टाईम कुठला आहे माहिती आहे का, संध्याकाळी यायचं आणि जेव्हा अंधार होतो ना तेव्हा इकडची झगमगाट बघता येते, म्हणजे दोन्ही आपल्याला बघता येते. तर अशावेळी
संध्याकाळचं आलेलं बेस्ट असतं. पण विकेंडला तर येऊच नाही, वीकडेजला यायचं जर फॅमिलीसोबत यायचं असेल तर. इकडे एंट्रन्स असला तरी सुद्धा आपण आधी इकडेच बघून येऊया. इकडच्या स्टॉल्स जे लागलेले असतात ते बघण्यासारखे असतात. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट असतात. दरवर्षी तुम्ही यावर्षीची तर उत्सुकता लोकांना असणारच आहे. 2 वर्षानंतर लागले आर्ट. जर नीट बघितलं असेल तर हे प्लॅस्टिक आहे, ग्लास आहे, आणि हे चिप्स आहे. ते चिप्स लावून त्याला सजवलं गेलेलं आहे, एक आर्ट वेगळ्या पद्धतीचा बनवला गेलेला आहे. लोकं येत आहेत फक्त फोटो काढतात, लोकांना घंटा माहिती नाही आहे कशा पद्धतीची गाडी उभी केलेली आहे. हा जो माझ्या मागचा स्टॉल आहे तो मुंबई पोलिसांनी बनवलेला आर्ट. मुंबई पोलीस म्हणजे फक्त पोलीसच असतात असं नाही आहे, त्यांच्यात एक वेगळा माणूससुद्धा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही तर दर्दी वर्दीतला दर्दी वगैरे सुद्धा पाहिलं असेल. तर इकडे सुंदर असे आर्ट आहेत. फोटो काढायला बऱ्याचदा परमिशन देत नाहीत बरीच लोकं, म्हणून मी मुद्दाम त्यांना विचारतसुद्धा नाही आहे. पण जर तुम्ही आले तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. बरेचसे आर्ट आहेत, थोडे थोडे तुम्हाला दाखवतो आणि पुढे जातो तिकडच्या साईडला. ठिकाणं असं आहे ना, प्रत्येक जणाला त्या लाईटला ऑफ ठेवून म्हणजे डोक्याजवळ घेऊन बाकीचा जो फोकस येतो तो स्वतःवरती घ्यायचा. त्याच्यामुळे फोटो छान येतात दरवेळी, बरेच जण काढतात. तर प्रत्येकाच्या फोटोमध्ये जेव्हा तिकडनं चालतं तेव्हा प्रत्येकाला असं करतो, कारण कोणी चाललं की तिकडनं आपण त्यांच्यामध्ये आलेलो असतो असा सीन आहे. बघूया आता पुढे जाऊया. फायनली आता आपण एंट्री करूया आतमध्ये. काढून तर आपण त्यांच्यामधनं जायला लागेल. किती वेळ थांबणार आपण ना शेवटी. असे विविध प्रकारचे आर्टची दुकानं इकडे सुद्धा लागलेली आहेत, ही पाहू शकता. प्रवेशद्वारातून आपण आत आल्यावर आपल्याला पहिला कावळा दिसतो. कावळा आणि चतुर कावळ्याचं जे उदाहरण आहे त्याच्यामुळे दिलेलं आहे, तो बनवलेला आहे. कावळ्या कशा पद्धतीने चतुरीने वागू शकतो तर बरीचशी माहिती सगळ्या ठिकाणी दिलेली आहे, पण लोक काहीच वाचत नाही. आता या ठिकाणी जे काय आहे बस फोटो काढायचे आणि निघायचं, फोटो काढायचे आणि निघायचं, काम नाही आहे. जो तो फिरायला आला आहे या ठिकाणी आणि काही लोक आपली कर्तव्य बजावत आहेत. बघा मागे इकडे आर्ट बघायला येतात की खादडायला येतात ना तेच कळत नाही. हे क या अक्षराबद्दल म्हटलेलं आहे. पुढून काय आपल्याला शूट भेटणार नाही आहे, लोक फोटो काढत बसले त्यामुळे तुम्ही मागूनच बघा. पाण्यावरचे केस आहे तर ते पूर्ण लोखंडी आहे आणि हा तर पूर्णच लोखंडी आहे. हा थोडा वेगळा काहीतरी मटेरियल दिसतंय आत, हा त्याला वेगळी आहे तेवढा.
पुढे निघूया. ती खूप आधीपासून दिसते, पूर्वी पण होती टॅक्सी. कुठलीच गोष्ट व्यवस्थित बघायला भेटणार नाही आहे, जाम गर्दी आहे. पोस्टर बनवलेलं आहे इमेजिकाच्या माध्यमातून. म्हणजे ना खरंच लोक काहीच वाचत नाहीत, फक्त एन्जॉय करतायत. काय बोलायचं, आर्ट घ्यायला येणारी लोकं फार कमी आहेत तिकडे. फक्त मजा करायला तिथे छान संदेश लिहिलेला आहे, तुम्ही वाचा. तो सुद्धा कोणी वाचत नाही आहेत. कभी खुशी कभी गम म्हटलेले आहे, त्याप्रमाणे आपली लाईफ सुरू असते. सुंदर असा आर्ट बनवलेला आहे. निद्रा महाराष्ट्र. तुम्हाला तिथे लगेच लगेचच्या लगेच चित्र काढून देतात तुमचं स्वतः. खूप छान आहे. इथे पण वरती घोड्यावरती वगैरे बसायला देत आहे. या ठिकाणी छान लिहिलं द फ्युचर. आपण एवढ्या प्रमाणात प्लॅस्टिक वापरतो की भविष्यामध्ये प्लॅस्टिकचे तुम्हाला झाडं दिसतील म्हणण्याचा उद्देश आहे. रिसेंटली नरेंद्र मोदींनी एक जॅकेट घातलं होतं, ते फक्त 2000 रुपयांचं होतं, जे प्लॅस्टिकनी बनवलं गेलं होतं. तर अशा पद्धतीने जर उपयोग सुरू झाला बाटल्यांचा तर खूप खूप फायदा होऊ शकतो. पण त्याबाबतीत कोणीतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, त्याशिवाय हे शक्य नाही. आणि इकडे दुनियाभरचे हॅशटॅग हे इकडे नेहमीप्रमाणे सगळीकडे आपले असे स्टॉल लागलेले आहेत आर्ट्सचे, पण लोकांना त्याच्यामध्ये रस नाही आहे. वरती जाऊन बसलेत बघा तिकडे. मित्रांनो, ह्या ठिकाणी आतमध्ये फक्त असे तुकडे तुकड्याच्या काचा आहेत आणि त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र आपल्यासाठी निर्माण होतं. आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला त्यांनी बऱ्याचशा अशा गोष्टी लावल्यात की कुठून सुरुवात झाली आपली जनरेशन, कुठून कुठपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे एक जुने पद्धतीचे मोबाईल्स वगैरे, आणि तुम्हाला दाखवतो एकदा, एक फेरी मारू बघू शकता. अशा पद्धतीने लोक ग्रो होत गेली. कम्प्युटर्स आले, आयपॉड आले, विमानं आले, अच्छा पुढे नेक्स्ट काय असं त्यांचं म्हणणं आहे. व्हॉट्स नेक्स्ट? तर नेक्स्ट फक्त अध्यात्म असू शकते. तर त्याच्याकडे जेवढी जास्ती लोकं वळतील तेवढं चांगलं आहे. प्रत्येक प्रकारचे आर्ट, संगीताचे आर्ट, ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशा पद्धतीने होत गेली त्या गोष्टी इथे लावलेल्या आहेत. सुंदर असे आर्ट पट्टीमध्ये आहेत, या ठिकाणी सुद्धा आहेत. काही टी शर्ट्स आपल्या भेटा गोष्टी असतात आपल्या प्रत्येक ह्याच्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, त्याचे एक छोटे पॅटर्न लागलेले आहेत, छोटे स्ट्रक्चर्स आपले आहेत. आणि हा एक पाहू शकता काय मस्त टेम्पो आहे त्याच्यामध्ये. ते पिरॅमिड टाईप बनवलेले आहेत, त्याचंसुद्धा काय बोर्ड कुठे लावलेला आहे काय माहिती नाही. एक साईड त्याच्या मागे काय संकल्पना होती बनवण्याच्या मागे, अच्छा त्या साईडला आहे. तर मी फोटो घेतो आणि तुम्हाला पाठवतो. मग
काही ठिकाणी तर व्हिडिओ करणं तिथं पॉसिबल नाही, एवढी लोकं तिथे पुढे फोटो काढण्यासाठी उभे. या ठिकाणी सुद्धा एक असा आर्ट दिसतो आपल्याला. कोड आला असेल तर तुम्ही स्कॅन करा. आणि या ठिकाणी अजून एक साई दिसत आहे. कुठली गाडी आहे माहिती नाही, बंद करून ठेवली आहे. या ठिकाणी अजून काही आर्ट्स आहेत, लोकांनी बंद करायला घेतलं आहे वाटतं. 8 वाजून गेले. झालं, आपण शेवटच्या ठिकाणापर्यंत पोहोचलो आहे. आता या ठिकाणी सुद्धा असं आहे, सगळे धक्का मुक्की आहे इकडे. हे बघा, इकडे छान सुंदर असे आहे. तुम्हाला माय दिल्लीवाले त्यांचा स्टॉल आहे. आणि हा इकडचा शेवटचा आहे. इकडनं बाहेर गेलं की तुम्हाला पुन्हा येतं, पुन्हा लाईन लावायला लागेल. आपण जिकडून आलो मी तिकडे तर अशा पद्धतीने इथपर्यंत आपण येऊन संपलाय. अजून दरवर्षी खूप गोष्टी असतात, पण बऱ्याच टाईमनंतर 2 वर्षांनी लागल्यामुळे जास्त गर्दी. डोंट टच. अशा पद्धतीने इथे Formula 1 ची गाडी लावलेली आहे. जवळून बघण्याचा मुंबईकरांना तेवढा अनुभव येत नाही, कारण इकडे काही ट्रॅक नाही आहे Formula 1 चा. अच्छा बघा, तर आता हे शेवटचं आर्ट आहे इकडचं, ते बघूया. आणि आतमध्ये फक्त आपल्याला वेगवेगळे दिसतात स्वतःचे वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये म्हणतो ना आपण त्या पद्धतीने. तर तेवढंच आहे, पुन्हा एकदा बघू शकता. तर आता वर्ण दाखवतो तुम्हाला कसा दिसतो हा पूर्ण परिसर. तुम्ही मागे स्क्रीन सुद्धा लावलेली आहे बऱ्याचदा त्याच्यावरती, तो काही तिकडे कार्यक्रम सुरू असतो त्याचं इकडे थेट प्रक्षेपण होत असतं. पण आता तर तसं काही सुरू नाही आहे, म्हणजे तिकडे काही नसावं कदाचित. ट्रेनच्या डब्यामध्ये तुम्ही सफर करू शकता. ट्रेनचा कलर बघून जे रेग्युलर ट्रॅव्हल करतात त्यांना तर माहिती असेल ही कुठली ट्रेन आहे. तिथे बाजूला लिहिलं सुद्धा आहे डेक्कन क्वीन. आणि ही दुनियातली एकमेव अशी ट्रेन आहे, दुनियातली नाही सॉरी भारतातली, की ज्याच्यामध्ये डायनिंग चेअर आहेत, आपल्याला डायनिंग कार म्हणतात, तिथे आपण बसून नाश्ता करू शकतो असं त्याच्यामध्ये आहे. तिकडून बाहेर जायचा रस्ता आहे, पण त्याच्या आधी अजून एक या ठिकाणी मैदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय आहे, त्या ठिकाणी सुद्धा एंट्री असते. कदाचित बंद केलं, जाऊ देत नाही आहे, बंद झालं.
नाही सोडत आता बाहेर जायला लागेल. सुद्धा एक आर्ट गॅलरी आहे, आपल्याला आतमध्ये बघू शकतो आपण. तर समोरून आपण इकडनं एंट्री केल्या गेल्या आपल्याला समोरच हे दृश्य दिसतं. लोक येत नाहीत आतमध्ये शक्यतो, त्यांना वाटतं की काहीतरी वेगळं आहे त्याच्यामुळे येत नाही. हे बघा खूप सुंदर आर्ट आहे तिकडे, तुम्ही बघू शकता. ट्रेकिंगची आठवण मुंबई. सगळे जमा केले कंपनीसाठी. हे जे समोरचं काळाघोडा फेस्टिवलचं जो एंट्री आहे त्याच्याच बरोबर उजव्या हाताला ही बिल्डिंग आहे, तिथे लिहिलेलं आहे गॅलरी MMB. म्हणजे हे दरवेळी काही ना काही असतं इकडे म्हणा. जर तुम्हाला वॉशरूमला वगैरे जायचं असेल ना तर तुम्ही इकडे जाऊ शकता, कारण बाकी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला डायरेक्ट तिकडे गेटच्या बाहेर आणि इकडच्या साईडला तर बिलकुल नाही आहे. म्हणजे काळा घोडा जिकडे आहे त्या साईडला, म्हणजे जिथे घोड्याचा पुतळा उभा केलेला आहे तिथे काहीच नाही आहे त्या साईडला. अपोजिट साईडला बाहेर जावं लागेल नाहीतर मग इकडे आतमध्ये आहे. तेवढं एक सांगून ठेवतो म्हटलं तुम्हाला. आणि आता इकडनं मी बाहेर निघायचा प्रयत्न करतो. अजूनही पब्लिक खूप येते पण आता 8 वाजताच एंट्री बंद केली आहे असं आम्ही ऐकलं. सर्व काही प्लॅस्टिकपासून बनलेलं दिसतंय आपल्याला तिथे. ऑलमोस्ट आता हळूहळू रिकामं झालं सगळं, पब्लिक कमी झाली. सोडत नाही येत मग पब्लिक कमीच होणार ना. आता इकडनं आपण बाहेर निघूया ह्या साईडला. मला असं डाऊट आहे की जरी मी आता तिकडे क्रॉस मैदानकडे गेलो तरी तिकडे सुद्धा काही नसेल, कारण 8 वाजता बंद करतायत म्हटल्यावरती तिकडे सुद्धा एंट्री देणार नाहीत. तर इकडनं एक्झिट आहे, आपण मागे बघू शकता. या ठिकाणी अच्छा उशा लावतात सगळ्या. अजूनही पब्लिक येत आहे पण आता सोडत नाही आहे. एक्झिट गेटवरती सगळे लोक येऊन जाणार. सगळी लोक निघाली आहेत, अजूनही लोकांचे पडदे पडदे खोलून आतमध्ये जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण ते काय सफल होणार नाही म्हणा. आतमधल्या लोकांना हकलता जातात, म्हणजे एंट्री देत नाहीत त्याच्यामुळे येऊ देत नाही. रस्त्यावरती बाहेर सुद्धा बऱ्याच प्रकारचा आर्ट सुरू आहे. मी नेहमीपूर्वी या ठिकाणी पुढे स्केच आर्टिस्ट बसतात, त्यांच्याकडे ते लोक समोर लाईव्ह आतमध्ये जसं आपण बघितलं तशा पद्धतीनेच स्केच बनवून देणार तिथे असायचे. खूप आधी म्हणजे कॉलेज टाईममध्ये यायचं ते, मग आता माहिती नाही आहे कसं आहे तिथे, बघूया. आणि पोलिसांची आरंभ आहे, कंटिन्यू त्यांना शिट्ट्या वाजवायला लागतात. इकडून पण एंट्री बंद गेली आहे कदाचित, इकडनंच मगाशी आपण एंट्री आतमध्ये घेतली. नाही सोडत आहे कदाचित तरी. तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला हा काळा घोडा फेस्टिवल, तुम्ही मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. इकडनं पटकन मी निघतो, नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. चला जय हिंद.